It's story time, children. The story name is Kind Kondiba, Dayalu Kondiba. Listen carefully and then read with me. लक्ष देऊन ऐका आणि माझ्या बरोबर वाचा. Once the king was riding through a village, he saw Kondiba. Kondiba was digging a hole. एकदा राजा गावातून घोडदौड करत होता. त्याने कोंडीबाला पाहिले. कोंडीबा खड्डा खणत होता. राजा म्हणतो, गुड मॉर्निंग कोंडीबा. शुभ प्रभात कोंडीबा. गुड मॉर्निंग ओ किंग. कोंडीबा म्हणतो, शुभ प्रभात महाराज. राजा म्हणतो, व्हॉट आर यू डूइंग. तू काय करत आहेस. आय ॲम प्लांटिंग अ ट्री. कोंडीबा म्हणतो, मी झाड लावत आहे. राजा म्हणतो, व्हॉट ट्री इज धीस. हे कशाचे झाड आहे. इट्स अ मँगो ट्री. कोंडीबा म्हणतो, हे आंब्याचे झाड आहे. राजा म्हणतो, व्हेन विल इट बियर फ्रूट. याला फळे कधी लागतील. आफ्टर मेनी मेनी इयर्स. कोंडीबा सांगतो, खूप खूप वर्षांनी. राजा म्हणतो, कोंडीबा यू लुक सो ओल्ड. व्हॉट यूज इज धिस ट्री टू यू देन. कोंडीबा तू तर खूप वृद्ध आहेस, म्हातारा आहेस. मग या झाडाचा तुला काय उपयोग. कोंडीबा सांगतो, ओ किंग आय ॲम नॉट प्लांटिंग धिस ट्री फॉर माय सेल्फ. आय ॲम प्लांटिंग इट फॉर ऑदर्स. आफ्टर मेनी मेनी इयर्स ऑदर पीपल विल कम हियर. दे विल सिट इन द शेड ऑफ धिस ट्री. दे विल गेट द मँगोज. कोंडीबा सांगतो, महाराज हे झाड मी माझ्यासाठी नाही लावत आहे. हे झाड मी इतरांसाठी लावत आहे. खूप वर्षांनी लोक इथे येतील, या झाडाच्या सावलीत बसतील. मग त्यांना या झाडाची फळे मिळतील. राजा म्हणतो, कोंडीबा यू आर सच अ काइंड मॅन. यू हॅव टॉट मी अ लेसन. नाव आय विल अल्सो वर्क फ्रॉ ऑदर्स. राजा म्हणतो, कोंडीबा तू खूप दयाळू माणूस आहे. तू मला एक पाठ, एक बोध सांगितला. मीही आता इतरांसाठी काम करेल. शब्द वाचा आणि तुमच्या वहीत पाहून लिहा. वन्स काइंड किंग होल मॉर्निंग डूइंग प्लांटिंग मँगो ट्री मेनी. याच शब्दांचे अर्थ आपण मराठीत देखील पाहू. वन्स वन्स म्हणजे एकदा. काइंड काइंड म्हणजे दयाळू. होल होल म्हणजे खळगा खड्डा. किंग किंग म्हणजे राजा. मॉर्निंग मॉर्निंग म्हणजे सकाळ. डूइंग डूइंग म्हणजे क्रिया करणे. प्लांटिंग प्लांटिंग म्हणजे लावणे. ट्री ट्री म्हणजे झाड वृक्ष. मँगो मँगो म्हणजे आंबा. मेनी मेनी म्हणजे अनेक खूप. तुम्ही ही गोष्ट आपल्या मित्रमैत्रिणींना ऐकवा आणि अवघड असलेल्या इंग्रजी शब्दांचे मराठीत अर्थ समजून घ्या.